टेक्नॉलॉजीचे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी टेक्निकल टॉक्स मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व बाजूला असलेली बेल दाबा, त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील. मित्रांनो, आजच्या विषयामध्ये आपण मोबाईल ॲप अपडेट्स म्हणजे काय याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, एखाद्या ॲपमध्ये नवीन फीचर ॲड केले असेल किंवा त्या ॲपमध्ये काही इश्यूज रिझॉल्व केले असतील तर तुम्हाला त्या ॲपचे अपडेट येते. ते अपडेट प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला दिसते. जर तुम्ही ते अपडेट नाही घेतले तर नवीन ॲड केलेले फीचर्स किंवा फिक्स केलेले इश्यूज चा फायदा तुम्हाला घेता येत नाही. मित्रांनो, बऱ्याच ॲपमध्ये परफॉर्मन्स इश्यू असतात, म्हणजे ॲप स्लो चालते. तर ते इश्यू फिक्स केल्यानंतर तुम्ही जर अपडेट नाही घेतले तर तुमचे ॲप स्लो चालते. जर ते अपडेट घेतले तुम्ही तर ते ॲप फास्ट चालते. अशा प्रकारे मित्रांनो, खूप सारे अपडेट असतात ॲपला. तर ते अपडेट कसे घ्यायचे हे आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, प्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचे आहे. प्ले स्टोअरला क्लिक करा. प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर साईडला असलेल्या तीन बारवरती क्लिक करा. आलेल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला माय ॲप्स अँड गेमवरती क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे मित्रांनो, येथे तुम्हाला सर्व ॲप दिसतील ज्या ॲपमध्ये तुम्हाला अपडेट्स आलेले आहेत. मित्रांनो, अपडेट्स काय आहेत हे पाहण्यासाठी दिलेल्या ॲपसमोर दिलेल्या आरोवरती क्लिक केले तर तुम्हाला ते दिसूनही येते ॲपमध्ये काय अपडेट्स आहेत त्या. मित्रांनो, हे पहा, इथं बग फिक्सेस आणि परफॉर्मन्स इम्प्रूवमेंटची अपडेट्स आहे. ह्या अपडेट घेतल्यानंतर तुमचे ॲप फास्ट चालते किंवा त्यामध्ये असलेल्या बग्स असतात ते तुम्हाला त्या बग्सचा फायदा होतो. मित्रांनो, हे पहा, परफॉर्मन्स म्हणजे हे ॲप स्लो चालत असेल तर ते अपडेट घेतल्यानंतर फास्ट चालेल. अशा प्रकारे हे अपडेट्स असतात. मित्रांनो, अपडेट घेण्यासाठी ॲपच्या समोरील अपडेट या बटणाला क्लिक करा. किंवा सर्व ॲपसाठी जर तुम्हाला अपडेट घ्यायचे असेल तर अपडेट ऑल या बटणावरतीही क्लिक करून तुम्ही अपडेट घेऊ शकता. परंतु मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये नेट बॅलन्स जर कमी असेल तर अपडेट ऑल करू नका, कारण त्यामुळे सर्व ॲप अपडेट करण्यासाठी तुमचा बॅलन्स जाऊ शकतो. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही जे तुम्हाला ॲप खूप गरजेचे आहे त्याचे तुम्हाला अपडेट घ्यायचे आहे, अपडेटवरती क्लिक केल्यानंतर ते ॲप अपडेट डाउनलोड करते व ते त्यास इन्स्टॉल करते. एकदा ते ॲप अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्या नवीन फ्युचरचे किंवा इशू फिक्स केले असतील त्याचा फायदा घेता येतो. मित्रांनो, अशा प्रकारे हे ॲप अपडेट होते. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही अपडेट्सचा फायदा घेऊ शकता. मित्रांनो, ॲप तुम्ही अपडेट करत राहा, कारण तुमचे ॲप जर स्लो चालत असेल ते ॲप मोबाईललाही हँग करू शकते. तर मित्रांनो, आजच्यापुरते एवढेच. जय हिंद, जय महाराष्ट्र.